मला वाटतं राज्य सरकार सूड भावनेनं काम करताना पुन्हा दिसून येत आहे. पश्चिम बंगालला जो हिंसाचार झाला त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीनं लोकशाही मार्गानं कोरोनाचे सर्व नीती नियम चौकट पाळत आंदोलन केलं, परंतु त्या ठिकाणी सर्व बऱ्याचशा ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी केलं. काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो. बीडला आम्ही आंदोलन केलं. माझ्याकडे छायाचित्र आहे. मोजून 15 ते 20 लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं भान राखत त्या ठिकाणी आंदोलन केलं, परंतु त्याही ठिकाणी माझ्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला, कार्यकर्त्यांवर केला. आणि मला वाटतं महाराष्ट्रात आज अनेक प्रकारे लोकं एकत्रित येत असताना ज्याचं समर्थन करण्याचं काही कारण नाही, आंदोलनं होत आहेत, गेट टुगेदर होत आहेत, तिथे तत्परता शासनाची दिसत नाही, पण राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून अगदी तत्परतेनं त्याच दिवशी गुन्हा दाखल या ठिकाणी शासन करतं आहे, यामागे आकसापोटी सूड भावनेतनं या ठिकाणी सरकारचं काम सुरू आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. ठीक आहे, दुसरा विषय हो लसीकरणचा. लसीकरणाच्या संदर्भात सातत्यानं आम्ही मागणी करतोय की बाबा लसीचं नियोजन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपण जे बुकिंग असेल किंवा सेंटरवरची उपस्थिती असेल याचा ताळमेळ घालण्याची आवश्यकता आहे, परंतु आज पुन्हा एकदा महाराष्ट्रभर लसीकरण केंद्रावर एवढी प्रचंड गर्दी झाली की सगळ्या ठिकाणी लसीकरण देण्याच्या गोष्टींचा बोजवारा उडाला. म्हणजे आपण बघाल कल्याणला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, नियोजन कुठलंही नव्हतं. सोलापूरला गर्दी त्या ठिकाणी झाली, सोशल डिस्टन्सिंगचं कुठेही भान नव्हतं. आणि ही लसीकरणच आज गर्दीची हॉटस्पॉट केंद्र त्या ठिकाणी होत आहेत. बीकेसीला सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आणि 500 लोकांचं वॅक्सिजन असताना हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी लोकं लसीकरणासाठी उपस्थित राहिली. औरंगाबादला 150 लस असताना 500 लोकं उभी राहिली. शिर्डीला पहाटे 4 पासून त्या ठिकाणी रांगा लागल्या, धक्काबुक्की मोठ्या प्रमाणावर होते. दहिसर लसी केंद्रावर सुद्धा ज्यांना टोकन दिली त्यांना लस दिली, पण इतर लोकं त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जी रांग लावून होती त्यांना कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन नसल्याकारणानं ते त्या ठिकाणी बिचारे दिवसभर ताटकळत राहिले. आणि मला वाटतं आज त्या ठिकाणी अत्यंत भडकून संताप व्यक्त करून ते नागरिक पुन्हा माघारी जात आहेत. म्हणून माझं सरकारला या ठिकाणी पुन्हा आव्हान आहे की आजच्याच तातडीनं बैठक घेऊन असणाऱ्या उपलब्ध लसी, त्या ठिकाणी होणारी गर्दी, प्रॉपर कम्युनिकेशन आणि त्या ठिकाणी व्यवस्थेचं नियोजन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. नाहीतर आज लसीकरण केंद्र हीच त्या ठिकाणी हॉटस्पॉट केंद्र होऊ नयेत अशा प्रकारचे दुर्दैवी चित्र निर्माण होता कामा नये. आणि म्हणून अत्यंत काळजीनं सरकारनं या गोष्टीकडे पाहावं आणि लिमिटेड लस असतील, लिमिटेड लोकांना टप्प्याटप्प्यानं बोलवून लसीकरण करावं अशी आमची मागणी राहील. मराठा आरक्षण, मराठा आरक्षण जे आज रद्द झालं याला पूर्णपणे या ठिकाणी राज्य सरकारचा नाकर्तेपणा, अपयशच त्या ठिकाणी जबाबदार आहे. आज या ठिकाणी सांगतायत की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेला कायदा हा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला. सुप्रीम कोर्ट निर्णय घ्यायला सक्षम आहे, त्याच्यावर वादविवाद घालायचं काही कारण नाही, पण माझं या ठिकाणी आघाडीतल्या लोकांना विचारणं आहे. त्यावेळेला तर शिवसेना सत्तेत भारतीय जनता पार्टीबरोबर सहभागी होता, त्याच्यामुळे त्यांचा विषय कायद्याच्या बाजूनच त्या ठिकाणी होते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सर्व पक्षांनी, सत्ताधारी पक्ष शिवसेना भाजप होतेच, परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, इतर साऱ्या पक्षांनी या कायद्याला एकमुखी समर्थन त्या ठिकाणी दिलं. चर्चेची आवश्यकता नाही, कायदा हा सर्वानुमते मंजूर त्या ठिकाणी झाला असं सांगून, आणि मग
त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी कायदेविषयी काही वाटलं नाही आणि आता सुप्रीम कोर्टात झाल्यावर त्या ठिकाणी कायदाच त्या ठिकाणी असा होता हे बोलणं म्हणजे मला वाटतं त्या ठिकाणी दुटप्पी भूमिका आहे. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी त्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रॉपर प्रेझेंट करण्याची आवश्यकता होती त्या केल्या गेल्या नाहीत. मग वकील उपलब्ध वेळेत नव्हते, उपलब्ध असले तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे दस्तऐवज नव्हते, खंडपीठाकडे पाठवण्याची आवश्यकता असताना त्या ठिकाणी स्टे मागत होते. म्हणजे एकंदरच विस्कळीत ठरवून समजून उमजून या ठिकाणी होत होतं की काय आता शंका येते. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या सरकारने दिलेलं आरक्षण जर टिकलं तर त्या ठिकाणी आमच्या वोट बँकेचं काय होणार, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला श्रेय मिळणार, देवेंद्र फडणवीसांना श्रेय मिळणार आणि या एका कोत्या प्रवृत्तीतनं या ठिकाणी मराठा आरक्षणाचा खून या ठिकाणी या महाविकास आघाडीने सरकारने केला आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा बळी या ठिकाणी या सरकारने दिला आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे. काल मुख्यमंत्री म्हणाले की आता थेट कोर्टाच्या निकालानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या यांना हे मराठा आरक्षण देण्यासंदर्भातली मुभा असणार आहे किंवा त्यांच्याकडनं देऊ शकतात, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे बोट दाखवून याविषयीची केली. मला वाटतं कुठलीही गोष्ट केंद्राकडे बोट दाखवल्याशिवाय संपत नाही. आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला खास करून मराठा समाजाला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये कशी योग्य बाजू मांडलीत त्यावर एक वाक्यसुद्धा मुख्यमंत्री बोलले नाहीत. यथावकाश ते कसे फेल गेलेत याचा लेखाजोगा आम्ही मांडूच. त्याचबरोबर या विषयावर लढत असताना केवळ लढाई करू आम्ही लढू हे बोलण्यापेक्षा आत्ता तुम्ही मराठा समाजाला आरक्षण सदृश्य ज्या ज्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्या आरक्षणानं प्रभावित होणार होते त्या गोष्टी तात्काळ देण्यासाठी सरकार म्हणून आम्ही हे करू अशा प्रकारची अपेक्षा होती, त्यावरही भाष्य नाही. आणि मी आज सगळ्यात सोपा मार्ग केंद्रावर ढकललं, पंतप्रधानांचं नाव घेतलं, राष्ट्रपतींचं नाव घेतलं की आपला कार्यभार उरकला ही त्यांची ठरलेली सोची साजी अशी भूमिका आहे. अर्ध्या हळकुंडानं लगेच पिवळं व्हायचं काही कारण नाही. सुप्रीम कोर्टाने दिलं आहे आम्ही त्याचं स्वागत करतो, व्यवस्था त्या ठिकाणी नीट केली असेल स्वागत आहे, परंतु नाण्याला दुसऱ्याही बाजू खूप आहेत. आजही त्या ठिकाणी मुंबईत नीट त्या ठिकाणची टेस्टिंग होत नाही, टेस्टिंगची संख्या रोज कमी होते. आजही व्यवस्थेमध्ये मुंबईमध्ये त्या ठिकाणी खूप अशा कमतरता आहेत. आजही बेड मिळत नाही, आजही ऑक्सिजनेटेड बेड मिळत नाही, आजही रेमडेसिवीर मिळत नाही. आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने जण काही सारं त्या ठिकाणी सुरळीत झालं अशा प्रकारचा गमजा मारायचं काही कारण नाही आहे. निश्चितपणे चांगलं झालं असेल त्याचं आम्ही स्वागत करू, परंतु दिसतं एवढी काही मुंबईत सुरळीत झालेली नाही हे आपल्याला येणाऱ्या सगळ्या परिस्थितीवरून समजून येईल. कर्नाटकमधनं जो 50 मेट्रिक टन ऑक्सिजन येत होतं ते थांबवण्यात आलेलं आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रासमोर मोठं संकट उभं राहू शकतं, ऑक्सिजनची तुटवडा जाणू शकतो ही भीती निर्माण झालेली आहे. केंद्राने यासाठी मध्यस्थी करावी असं राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणतात. मला खरं म्हणजे राज्य सरकारचं आश्चर्य वाटतं किंवा हदबलता किती असावी लायक मर्यादा आहे. प्रत्येक गोष्ट केंद्रावर आणि दुसऱ्या राज्यावर डिपेंड होत असताना आम्ही काय करणार आहोत. आज केंद्राने ऑक्सिजनचे प्लांट दिल्यानंतर तुम्ही ते इन्स्टॉल करण्यासंदर्भात किती गतीनं काम करताय. आणि म्हणून मला वाटतं दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा दुसऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा जे योग्य न्याय आहे ते मिळेलच आम्ही मागू, तो आपला हक्क आणि अधिकार आहे. पण आपण स्वतः काय निर्मित करतोय, आपण स्वतः काय राज्यातल्या जनतेला देतोय याचं पण कधीतरी भान या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. कुठलीही गोष्ट झाली त्या राज्यातनं येत नाही, केंद्राकडून येत नाही. मला वाटतं लोकांना याचा उभा आला आहे,
तुम्ही काय करताय हे लोकांकडून सतत ठेवत जा। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे